तुम्ही ऑफिसला नाही जाणार आहात का? ठरत नाहीये पप्पा, तिथे इच्छा तर काय विचारतो तुले? अगं मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, म्हणजे नसेल तसं नाही जावंस पण वाटतंय. चला चालेल. एक मिनिट मम्मी, नाही कुणी कुठेही जाणार नाहीये. हा शाल्मली, शाल्मली ए बाप्पा, शकुली कशी आहेस तू? आई सावकाश, सावकाश घे बाप्पा, सावकाश घे. आई मस्त, तुम्ही काय म्हणता? मस्त मस्त बाप्पा मस्त. टकुडी आली, टकुडी कोण आलाय? आजी आली भेटायला एका मुलीला. हो कोण आलाय? आजी आली आहे ना. विन्या, विन्या मी आपल्या बॉस ना राघवच्या बाबतीत जे काही घडलं ना ते सगळं सांगितलं. हा अगं मी पण सांगितलंय, पण त्यांनी नुसतं हम्म पण न करता डायरेक्ट फोन ठेवून दिला. हो मला तर म्हणाले की तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या, बट मेक शुअर राघव इज ओके. मला मी इतके दिवस नोकरी करतोय तिकडे, माझं असं पटकन कधीच ऐकत नाहीत त्या. ऐकतील रे, तुझं पण ऐकतील, काम जरा वेळेवर करत जा. म्हणजे मी वेळेवर काम करत नाही? नाही नाही तसं नाही, म्हणजे हा तू सकाळी फोन केला असतील हो ना? हो. हा मग मी काल रात्रीच फोन केला होता त्यांना, तो जे काय मॅटर आहे त्यांना आधीच समजलं होतं माझ्यामुळे, म्हणून मे बी तर तुझ्याशी नसतील बोलल्या. बर ऐक, ते सोड, ते सगळं जाऊ दे, आता पुढे काय प्लॅन करायचं ते सांग. हे बाबा तुझ्याकडे बघून कशी असते पप्पा, तुला वाज झालो ना ते पण तुझ्याकडे बघून असच असत. काय द्या अरे तोच काय, नाही ते प्लॅनिंग नंतर करा, तुम्ही आधी इथे काय प्लॅनिंग करायचं ते ठरवा. राघव, राघव आम्ही सगळा विचार करून झालाय, काहीच सुचत नाहीये आम्हाला. अग ऍक्च्युली तिकडे काय सिच्युएशन आहे, तो कोणत्या परिस्थितीत आहे त्याचा काहीच अंदाज नाही आपल्याला.